की देर तानाशाही मोदी सरकार। मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। ठाणे शहर में आज मुंबई नासिक हाईवे पर रास्ता रोको आंदोलन राष्ट्रवादी पार्टी ने किया है। मोदी सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई है। दरअसल एनसीपी पार्टी अग्निपथ योजना के खिलाफ है और इसलिए आज भारत बंद के दौरान बड़ी संख्या में एनसीपी पार्टी के कार्यकर्ता रास्ते पर उतरकर विरोध प्रदर्शन कर रहे हैं। अग्निपथ योजना वापस लेने के लिए लगातार ये मांग कर रहे हैं और मोदी सरकार के खिलाफ नारेबाजी कर रहे हैं। आपको बता दें कि सड़कों पर गाड़ियों के सामने एनसीपी के तमाम कार्यकर्ता लेटकर विरोध प्रदर्शन करने लगे, जिसकी वजह से यहाँ पर काफ़ी देर तक यातायात बाधित भी रही। देशातील युवकांना बेरोजगारीच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम जे केंद्रातील मोदी सरकार करत आहे, एकदम लाजास्पद गोष्ट आहे। आणि युवक जर बेरोजगार झाले तर ते रस्त्यावरती उतरणार, तीव्र आंदोलन करणार आणि ते ह्याच्यापेक्षाही तुम्हाला मोठी आंदोलनं तीव्र स्वरूपातली दिसतील। या ठिकाणी आज आंदोलन केलेलं आहे, रस्ता रोको केलेला आहे, नक्की काय आपण दाखवणार आहात? या आम्हाला बेरोजगार युवकांचा जो आवाज आहे तो केंद्र सरकारपर्यंत पोचवायचा आहे आणि आंदोलनाशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही। हे सरकार युवकांना बेरोजगारीच्या खाईमध्ये ढकलण्याचं काम करते। युवक बेरोजगार झालेले आहेत, प्रायव्हेटेशन चालू आहे, त्या माध्यमातून आज देशातील खेडेपाड्यातील कितीतरी गोरगरीब जे युवक आहेत, शहरातले असतील, ते आज मिलिटरी ट्रेनिंगसाठी प्रयत्न करतात। त्यांचं जे आयुष्य आहे त्या मिलिटरी ट्रेनिंगवरती विसंबून आहे। आज जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम झाली आणि देशाची सुरक्षा जर त्यांनी ह्याच्यात पाठवली, देशाची सुरक्षा आज देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे।